दिमागी तरीज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? घरीच राहा, सुरक्षित राहा. सध्या कोरोना काळात आपल्याला बाजारातल्या खमंग भज्या खायला मिळत नाही, तर आज आपण बनवणार आहोत खायचा सोडा न वापरता कुरकुरीत आणि खुसखुशीत कांदा भजी आणि बटाटा भजी, ती पण तळलेल्या मिरचीसोबत. चला तर मग भजी करायला सुरुवात करूया. कांदा आणि बटाटा भजी करण्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 3 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि ते आपण असे सुट्टे करून घेणार आहोत. तळण्यासाठी 6 मिरच्या घेतल्या आहेत, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1/2 किलो चण्याचं पीठ म्हणजे बेसन, 1 चमचा ओवा, हळद, मीठ, घरगुती लाल तिखट आणि 4 बटाटे चिरलेले, त्यांची अशी बारीक कापा केलेली आहेत मी. सर्वप्रथम कांदे बारीक चिरून त्यांच्या पाकळ्या सुसुडीत करून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1/2 चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून ते मिक्स करून घ्यायचे आहेत. ते मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 3 चमचा बेसन आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घालून ते एकजीव करून घ्यायचे आहेत. तांदळाचं पीठ घातल्याने भज्या एकदम कुरकुरीत होतात, तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. जेव्हा जेव्हा मी घरी भजी करते तेव्हा मी खायचा सोडा न वापरता तांदळाचं पिठाचाच वापर करते. आता हे मिश्रण एकजीव करून झालेले आहेत. आता कढईत तेल तापत ठेवूया. तेल तापले की त्यामध्ये हळूवारपणे भजी सोडून ते खुसखुशीत तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 1.5 मिनिटं हाय फ्लेमवर आणि नंतर कुरकुरीत होईपर्यंत लो फ्लेमवर तळून घ्यायची आहेत. या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या भजीला एकदम कुरकुरीत आणि रुचकर बनवतील. वा, तुम्ही पाहू शकता भजीला किती सुंदर रंग आलेला आहे. 5 मिनिटं मंद आचेवर तळून झाल्यानंतर आपली कुरकुरीत अशी कांदा भजी खाण्यासाठी तयार आहे. बटाटा भजी बनवण्यासाठी 1 बाऊलमध्ये 8 चमचा बेसन, 2 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हे बॅटर विस्करने मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मिक्स करताना बेसनच्या गोटळा बॅटरमध्ये राहणार नाही इतकं फेटाळून घ्यायचं आहे. 2 मिनिटं तरी हे बॅटर व्यवस्थितपणे फेटाळून घ्यायचे आहे. हे बॅटर बनवताना आपल्याला यांची कन्सिस्टन्सी एकदम जाडही नाही आणि पातळही नाही बनवायची, ती अशा प्रकारे बनवायची आहे. आता बटाट्याचे स्लाइस बॅटरमध्ये डिप करून तेलात तळून घेऊयात. भजी तळताना गॅस पास करायचा आहे, पण बटाट्याची भजी तळताना लक्ष ठेवावे, ते अगदी करपून द्यायचे नाहीत, ते दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे कुरकुरीत फ्राय करून घेऊयात. बटाटा भजी मस्त अशी फुललेली आहेत. बटाटा भजी आता चांगल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून ते काढून घेऊयात. तशी बटाटा भजी खायला तयार आहे. आता आपण मिरच्या तळून घेऊया. त्यासाठी मी मिरच्यांच्या मध्ये चिरा पाडून घेतले आहेत, त्यांना थोडंसं मीठ लावूया. मीठ लावून झाल्यानंतर आता या मिरच्या अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. जर मिरच्या डीप फ्राय केले तर त्यातील बिया अंगावर उडतील, म्हणून अशा प्रकारे मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. मिरच्या आता मस्त तळून झाल्या आहेत. गरमागरम कुरकुरीत अशी कांदा आणि बटाटा भाजी झणझणीत मिरचीसोबत खायला तयार आहे. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.